आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातील मातृशक्तीला या ठिकाणी प्रणाम करतो. आपले पंतप्रधान मोदीजी हे नेहमी सांगतात की जोपर्यंत आपल्या महिला सक्षम होणार नाहीत तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. जगाच्या पाठीवर प्रत्येक प्रगत देशाकडे जर आपण बघितलं तर त्या देशांनी प्रगती तेव्हाच साधली ज्यावेळेस त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजातली दोन्ही चाकं जुडली. केवळ पुरुषांचं नाही स्त्रियांचं चाक देखील जेव्हा अर्थव्यवस्थेला जुडलं त्यावेळेस अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, आर्थिक विकास झाला, सामाजिक विकास झाला. आणि म्हणून मोदीजी असं म्हणतात की भारताला महाशक्तीमध्ये परिवर्तित करायचं असेल तर महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपल्या आर्थिक विकासाचा दर आपण दुपटीनं वाढवू शकतो आणि त्यातूनच भारताला प्रगत करू शकतो. आणि महिला सक्षमीकरणाचं एक प्रमुख माध्यम जर काही असेल तर आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करणं. पुन्हा एकदा आपल्या मातृशक्तीला महिलांना प्रणाम करतो.